आणि आता बघणार आहोत बातमी एका वाक्यात. ट्विटरचं देशी वर्जन कू मध्ये 30% कर्मचारी कपात, आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं निर्णय घेतल्याची ब्लूमबर्गची माहिती. टेस्ला कंपनी यावर्षी संपूर्ण सेल्फ ड्राईव्ह तंत्रज्ञान लॉन्च करणार, सीईओ इलन मस्क यांची माहिती. आयपीएलमधील सर्वात श्रीमंत कर्णधारांच्या यादीत एम एस धोनी पहिल्या क्रमांकावर, रोहित शर्मा दुसऱ्या तर शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर. न्यायमूर्ती एम एस रामचंद्र राव यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडनं शिफारस. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीवरून विशाखापट्टणमला हलवण्याचा मुहूर्त पुन्हा सप्टेंबरपर्यंत लांबला, मुख्यमंत्री जगनमोहन यांची माहिती. बियाण्यांचं उत्पादन दर्जा पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी साथी या ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲपचं कृषी मंत्री तोमर यांच्याकडनं लोकार्पण. बहुचर्चित रॉबर्ट वाड्रा डीएलएफ जमीन व्यवहारात कोणत्याही नियमांचं उल्लंघन नाही, हरियाणा सरकारचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र. ड्रग्सचा वापर करणाऱ्यांपेक्षा व्यापार करणाऱ्यांवर एनसीबीने कठोर कारवाई करावी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया. भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी प्रचारसभेत कर्नाटकातल्या हावेरीच्या मतदारांना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप. देशाच्या 90% भाग हा उष्णतेच्या लाटेच्या डेंजर झोनमध्ये, 2050 48 कोटी लोक ज्यांच्यावर याचा परिणाम होणार, केम्ब्रिज विद्यापीठाच्या अहवालातली माहिती. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी नवी नियमावली लागू करा, केंद्राचे राज्यांना आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.